आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अक्षरा, तू माझ्याशी पंगा घेऊ ना, लय मोठी चूक केली. याने तुझ्या हातात काय बी लागणार नाही आणि या चुकीची शिक्षा तर तुला मिळणारच. फक्त या चार भिंतीत नाही, अख्ख्या गावासमोर नाही ना तुला फरफटत धिंड काढली तर नावाची कामिनी नाही. तुला काय अक्षता देऊन निमंत्रण द्यायचं? हा, असं काय ढिब्मासारखं उभाय? बापाचं लग्न आहे का इथं? सांगितलेलं ऐकलं येत नाही, लाग का मला? ऐकलं हाय, पण आता आवाज खाली करून बोलायचं, नाहीतर यो आवाज कायमचा बंद करू. तुझी एवढी हिम्मत? माझ पाळलेलं जनावर आणि माझ्यावरच आवाज चढवतोय? उड्या मारू नको, एक दमडी मिळणार नाही तर तुला. ए मॅडम, अरे नकोच आहे तुझी फुटकी दमडी. तुझी तुलाच राहू दे, कामाला येईल. अरे तुझ्या पैशापेक्षा लय पैसे मिळाला आहे आम्हाला. आणि बघ, आता तुझी आणि तुझ्या पैशाची काय बी गरज नाही. अच्छा, मला फसवून माझ्या माणसांना बी स्वतःच्या बाजूने फितवून घेतलं का? तुला काय वाटलं, या माणसाच्या जीवावर उड्या मारते मी? हा, हे अक्षरा, माझ्याशी पंगा घेऊन ना तू लय मोठी चूक केली. सोडणार नाही मी तुला. तुझ्या पापाचा घडा आता भरलाय, त्यामुळे शहाणपणा करशील ना तर पस्तावशील. तुझा सगळा खेळ मी संपवलाय अग, त्यामुळे आता तुझ्या हाती काहीच उरलेलं नाहीये. हे अक्षरा, तू ना चोर आहेस, मला फसून हे समजा लुबाडलं, एक नंबरची खोटारडी आहेस तू. हे सोजळपणाचा आवे ना माझ्या समोर आणू नको, मी चांगलं ओळखलंय तुला, एक नंबरची पातळ धुंडी आहेस तू. अक्षरा, तुझ बाप तर पोलीस होता ना, मग तू कशी चोर निघालीस ग? हेच संस्कार आहेत का तुझे? तुझा बाप भी फक्त म्हणायला पोलीस होता आणि त्याच्या अंगात भी खोटारडेपणाच असल, म्हणूनच तुझ्यात उतरलाय. बाप भी चोर आणि लेक भी चोर. कामिनी, अक्षरा, हे बघ, यो कामिनीचा डाव आहे, ती मुद्दाम तुला उसकवायचा प्रयत्न करते, पण तू नको लक्ष देऊ. हे बघ, आता हे पेपर्स घेऊन तू इकडनं लवकरात लवकर निघणं जास्त गरजेचं आहे. मी सोडणार नाही तुला. हे किती पैसे दिले तिने तुला? हा, मी दुप्पट तिप्पट पैसे देते तुला. काय बी कर आणि हिला माझ्याकडे आण, नाक घासत तिला माझ्या पायाजवळ आणायचं.
आधी पैसे भरोसा नाही बाबा तुझ्यावर, काय तर म्हणे दुप्पट तिप्पट पैसे देत आधी आहेत का ते बघ, आपला मतलब फक्त पैशाशी, आधी पैसे टाक नंतरच इथून हलणार। ताई तू ठीक आहेस ना? शरू मी ठीक आहे, नको काळजी करू। आई आपला मौल्यवान ठेवा, तुमच्या हक्काचा तुमचा जीव की प्राण, आपला सूर्यवंशी वाडा आपल्याला परत मिळालाय, हे घ्या। पुरी लई धीराची आहेस म्हणून एवढं मोठं धाडस केलंस, हे फकस्त आणि फकस्त तुझ्यामुळे शक्य झालंय बघ, तुझे आभार कसे मानावे हेच कळत नाही। आई मुलगी मानता आणि हात कसले जोडताय, आई एक मुलगी आईच्या सुखासाठी जे करते ना तेच मी केलंय, आणि मला हा जो काही धीर मिळतो ना तो तुमच्याच आशीर्वादाने। आता डोळ्यात पाणी नाही आणायचं, आता सगळं नीट होणार आहे।